केंद्र सरकार ठरवत असतं, कृषी मूल्य आयोग ठरवत असतं आणि ती या वर्षाची एफ आर पी आहे 10% रिकवरीला 29 रुपये आणि वरच्या प्रत्येक 1% रिकवरीला 290 रुपये त्याच्यामधून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा झाले केली जाते. परंतु तोडणी वाहतुकीचा खर्च अवास्तव दाखवून महाराष्ट्रातले कारखाने हे शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतायत. रोहित पवारांच्या कन्नड कारखान्यामध्ये तोडणी आणि वाहतूक खर्च हा 630 रुपये दाखवलेला आहे. एवढा म्हणजे हेलिकॉप्टरना एवढा ऊस आला असता 630 रुपयेमध्ये. त्यामुळं काय होतं की त्याचं नुकसान शेतकऱ्यांना होतं. आमची मागणी त्याच्या पुढची आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला भाव चांगला आहे. देशातून साखर जी निर्यात झाली त्यालाही चांगल्या पद्धतीनं पैसा मिळालेला आहे आणि इथेनॉल उत्पादनातून सुद्धा चांगला पैसा मिळालेला आहे. रंगराजन समितीनं जे सुचवलेलं आहे की एफ आर पी दिल्यानंतर साखर कारखान्यावर जे अतिरिक्त पैसे राहतात त्यातले 75% हिस्सा शेतकऱ्यांचा आणि 25% हिस्सा कारखान्याचा, हा जो रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्म्युला आहे त्यानुसार वरचे पैसे तातडीनं द्यावेत ही आमची मागणी. कुबड्या ह्या घ्यायला लागण्या इतपत अजून काही मी दुबळा झालेलो नाही आहे आणि मी सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडी सरकार हे प्रामुख्यानं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून तयार झालेलं होतं. निवडणुकीनंतरची ही आघाडी होती, परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची फरफट होताना दिसते. म्हणून महाविकास आघाडीशी सगळे संबंध आम्ही तोडून टाकलेले आहे. याचा अर्थ त्यांच्याबरोबर संबंध तोडले म्हणजे दुसऱ्याला मिठी मारली असं होत नाही. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना ही प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्यासाठी चळवळ करणारी संघटना. ऊर्जामंत्र्यांनी असं सांगितलं की बार नियमन सध्या तर बार नियमन कुठलंही केलं जात नाही, फक्त कोळशाचा टंचाई असल्यामुळे थोडंसं बार नियमन होते अशा पद्धतीने ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य आहे. महाजनकोकडं कोळसावर चालणारी जनित्र किती आहेत आणि त्यांना वर्षभर किती कोळसा लागतो, मला वाटतं की याचा ऊर्जामंत्र्यांचा अभ्यास असावा. वर्षभर लागणाऱ्या कोळशाची व्यवस्था कुणी करायची, जनतेनं करायची का? समजा केंद्र सरकार कोळसा पुरवण्यामध्ये पक्षपात करत असेल तर ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन या नैसर्गिक साधनसंपत्ती आम्हाला मिळून देत नाही अशा प्रकारची भूमिका का घेत नाही आणि कोळशाची टंचाई आहे असं मी कुठंच ऐकलेलं नाही. कारण कोळसा जसं सरकारला लागतो तसंच खाजगी क्षेत्रामध्ये उद्योजकांना सुद्धा लागतो, परंतु कुठल्या उद्योजकांना कोळशाची तीव्र टंचाई आहे आणि मला कोळसा मिळाला नाही असं म्हटलेलं मी कधी ऐकलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी सरकारचं नियोजन चुकलेलं आहे, ढिसाळ नियोजन आहे आणि म्हणून कोळसा उपलब्ध होत नसेल तर त्याची शिक्षा सर्वसामान्य जनतेला का?